देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला वर्गाच्या सक्षमीकरणासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवत आहेत. त्यामुळे महिला शक्तीला मोदी सरकार आणि भाजप करत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आलो असून, माथेरानमधील नव्याने दाखल होणाऱ्या ई रिक्षा या स्थानिक हात रिक्षा चालकांनाच देण्यात येतील असा विश्वास भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. माथेरान येथील भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्ताने असेंब्ली हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कर्जत विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, जिल्हा चिटणीस मंगेश म्हस्कर, महिला मोर्चा प्रदेश सचिव मृणाल खेडकर, मनीषा केळकर, उपाध्यक्ष विनीता घुमरे, सोशल मीडिया जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट गायत्री परांजपे, नम्रता कांदळगावकर, भाजप माथेरान शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी सभागृहनेते प्रसाद सावंत, नेरळ ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष शिंगाडे, श्रद्धा कराळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीम आणि आपदा टीम यांना भाजप माथेरानकडून 4 लाख रुपयांचे साहित्य भेट देण्यात आले.